नमस्कार, टीव्ही 9 मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाच्या बातमीना बुलेटिनची सुरुवात. पुण्यामध्ये व्याख्याते नामदेव जाधवांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फाजलं. शरद पवार यांचा बनावट जात दाखला व्हायरल करून बदनामीचा आरोप त्यांच्यावर आहे. संपूर्ण घटनेला रोहित पवार जबाबदार आहेत असं प्रत्युत्तर यावर नामदेव जाधव यांनी दिलंय. रोहित पवारांवर गुन्हा दाखल करायला लावणार असं नामदेव जाधव यांनी म्हटलं. काळं फासल्यानंतर नामदेव जाधवांची ही पहिली प्रतिक्रिया होती. पुण्यामध्ये राष्ट्रवादीचं आंदोलन. नामदेव जाधवांच्या विरोधामध्ये इथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भांडारकर इन्स्टिट्यूटनं कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या आंदोलनावर ठाम होते. व्याख्याते नामदेवराव जाधवांना पुण्यात काळं फासलं गेलं. शरद पवार समर्थकांनी त्यांना काळं फासलं. शरद पवारांचा खोटा दाखला व्हायरल करणं आणि दिशाभूल करून बदनामी करण्याच्या आरोपात कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासले. दरम्यान, आपण जिजाऊंचे वंशज आहोत हे काळं फासणाऱ्यांनी लक्षात ठेवावं असं उत्तर नामदेवराव जाधवांनी आंदोलकांना दिलंय. ज्याच्या तोंडाला तुम्ही काळं फासायची गप्पा मारताय ना, तो जिजाऊंचा वंशज आहे, जाधवांचा वारसदार आहे आणि औरंगजेबाला सुद्धा या मातीत गाडलेल्या जाधवांचा तो डीएनए. त्यामुळे अशी धमकी किमान महाराष्ट्रात तरी जाधवांना कोणी देणं हे मला वाटतं डेंजर काम आहे आणि याचे परिणाम भविष्यामध्ये पडसाद पडतील. काही दिवसांपूर्वी शरद पवार हे ओबीसी आहेत असा एक दाखला नामदेवराव जाधवांनी शेअर केला होता. मात्र तो दाखला खोटा असल्याचं सांगत दुसरा दाखला राष्ट्रवादीनं समोर आणला. यावर जेव्हा नामदेवराव जाधवांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा मात्र अनेक प्रश्नांवर त्यांनी गोल गोल उत्तर दिली. या कार्यकर्त्यांनी जो दाखला दाखवलाय तो हा दाखला आहे. या दाखल्यावरती लिहिलेले डुप्लिकेट म्हणजे कागदपत्र काढताना तरी ओरिजिनल काढा ना, ती सुद्धा डुप्लिकेट करता का? नाही, जाधव साहेब, मुद्दा असा आहे, शाळेचा दाखला एकदाच ओरिजिनल निघतो ज्यावेळेस आपण शाळेतनं बाहेर पडतो, नंतर जे दाखले काढलं ते डुप्लिकेट असतं, अगदी क्लिअर कट आहे, त्यानुसार तो डुप्लिकेट असेल असं त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आता याच्यावर तुमचं काय म्हणणं? अहो, हा त्यावेळी इंग्लिश मध्ये दाखला असेल का? नंबर एक, त्यावेळी आणि एक लक्षात घ्या, 1960 पर्यंत महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा ही मराठी व्हायला वेळ होता. असं आहे, दाखला तो आता काढलाय त्यांनी, हो मग तो आता त्याच्यावर असंच असणार प्रचलित पद्धतीनुसार. ज्या वेबसाईटचा दाखला जाधवांनी व्हायरल केला त्यावर प्रश्न उभा राहिल्यानंतर ती जबाबदारी वेबसाईटची आहे असं मत जाधवांनी व्यक्त केलं. पूर्वी सर्टिफिकेट व्हायरल झालेलं आहे त्याच्यावरती त्यांची जात ओबीसी दिसलेली आहे. ऐका, वन इंडिया नावाच्या वेबसाईट वरती आजही मिळतं. येस, आम्हाला वेबसाईट वरती सापडलं, आम्ही क्रॉस चेक करायला काय त्या वेबसाईट वरती आहे. जर ती वेबसाईट फ्रॉड असेल, त्या वेबसाईटचा दावा चुकीचा असेल तर प्रशासनाने तसं सांगावं, प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी. मुळात वन इंडिया वेबसाईट वर नेत्यांच्या तपशिलात चुका असल्याचं स्पष्ट दिसतंय. कारण एकनाथ शिंदेचा पक्ष कोणता तर या वेबसाईटवर अखिल भारतीय शिवसेना राष्ट्रवादी नावाच्या पक्षाचा उल्लेख आहे. मात्र देशात अशा नावाचा पक्षच अस्तित्वात नाही. रणजित जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे.